नमस्कार, आज आपण बघणार आहोत गरम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा। हा मसाला आपण बिर्याणी, पुलाव, मटण, कोंबडी किंवा उसळ विविध प्रकारच्या अशा पदार्थ तयार करण्यासाठी वापरू शकतो। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम जिन्नस बघूया। बडीशेप 2 चहा चमचे, बडी वेलची किंवा मसाला वेलची म्हणतात तिला 10 ग्रॅम, चक्रीफूल 10 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, धने 50 ग्रॅम, जायफळ 1 नग, जिरे 50 ग्रॅम, खसखस 20 ग्रॅम, लाल जायपत्री 5 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम, मेथी दाने 1 चहा चमचा, मिरी 25 ग्रॅम, मोहरी 1 चहा चमचा, पिवळी जायपत्री 5 ग्रॅम, शहाजिरे 1 चहा चमचा, तमालपत्र 5 पाने आणि तीळ 20 ग्रॅम। हा सर्व मसाला आपण 4 गटात भाजणार आहोत। सर्वप्रथम खडा मसाला भाजून घेणार आहोत। दालचिनी भाजायला घेऊया आपण। दालचिनीचे बारीक तुकडे करून भाजायला घेऊया। हा मसाला मंद आगीवर भाजायचा, आच मंद ठेवायचे, करपू देऊ नये या मसाल्याला, नाहीतर त्याची चव बिघडणार। सर्वप्रथम दालचिनी, लवंग, तमालपत्र, चक्रीफूल, जायफळ, लवंग, मिरी, पिवळी जायपत्री, लाल जायपत्री आणि वेलची, हा जो खडा मसाला आहे तो सर्वप्रथम भाजून घ्यायचा। चांगला भाजल्यानंतर त्याचा सुवास दरवायला लागतो, लवंग फुलून येतात आणि मग जेव्हा लवंग फुलले की मग समजायचं की हा मसाला चांगला भाजला गेलेला आहे, तो तुम्ही उतरवा। लवंग टाकली, हा 5-10 मिनिटातच आपला मसाला तयार होईल घरच्या घरी। आणि जर हवा बंद डब्यात ठेवला तर हा दीर्घकाळ टिकतो, जास्त भाजू देऊ नका। जायपत्री टाकली, लवंग फुलायला लागले, मसाल्याचा सुवास दरवळायला लागला की हे भाजणं थांबवायचं आहे। या मसाला भाजताना आता थोडंसं तेल टाकावं लागेल। तेल टाकल्यामुळे मसाल्याला छान खमंग वास येतो। 4-5 थेंब तेल टाकून घेतले। सुवास दरवळायला लागताच भाजणं थांबायचं मंद आगीवर। तमालपत्र थोडी 4-5 पानं टाकली। जर हा भाजताना करपला तर त्याची चव बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक भाजून घ्यायचा। लवंग फुलायला लागले की थांबवायचं आहे। तेल देखील जास्त टाकू नये, त्यामुळे चिकटपणा येईल। अगदी माफक प्रमाणात तेल टाकावे, 2-4 थेंब पुरेसे आहेत।
चार गटात आपण हे मसाले भाजणार आहोत. सर्वप्रथम खडा मसाला घेतलाय, आपला खडा मसाला भाजून झाला की त्याच्यानंतर जिरे, बडीशेप, मोहरी, शहा जिरे, मेथीदाणे आपण एकत्र नंतर भाजून घेणार आहोत. आता हा खडा मसाला भाजून झालेला आहे. आता जिरे, बडीशेप, मोहरी, शहा जिरे, मेथीदाणे हे सर्व जिन्नस आपण भाजायला घेणार आहोत. पुन्हा तेच आहे, आपण मंद आचेवर भाजायचं आहे. जास्त उष्णता देऊन फायदा नाही. यावेळी आपण जिरं, बडीशेप, मोहरी आणि शहाजिरे आणि मेथी दाणे हे 5 जिन्नस भाजायला घेणार आहोत. तर जिरे, शहाजिरे, बडीशेप इत्यादी घेतले, मेथी दाणे टाकले, मोहरी टाकली, मंद आकेवर हे सगळं भाजून घेणार. हे भाजून झालं की कढईवरून उतरवायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे, तिसऱ्या वेळी आपण तीळ आणि खसखस हे दोन पदार्थ भाजायला घेणार. तीळ सर्वप्रथम भाजायला घेतले, तीळ लगेच भाजून होतील आणि तीळ तडतडायला लागतात थोडे उष्णतेमुळे, आस लागले की म्हणजे समजेल की तीळ आता हे जिन्नस भाजून झालेत. तीळ आता खसखस पण ह्याच्यात आपण टाकायची, मंद आगीवरच ठेवायचं आहे. खसखस टाकली, आता खसखस भाजायला घेऊया. तीळ आणि खसखस एकत्र आहे. हा आपला तिसरा गट आहे. पहिल्या गटात खडा मसाला होता, दुसऱ्या गटात जिरे वगैरे जिरे बडीशेप इत्यादी होते, तिसऱ्या गटामध्ये तीळ आणि खसखस एकत्र आपण भाजून घेणार. हे भाजून झाले की मग शेवटी आपण धने भाजायला घ्यायचे. हे तीळ आणि खसखस भाजून झालेलं आहे, कढईवरून उतरवायचं. सगळ्यात शेवटी धने भाजायला घ्यायचे, लक्षात ठेवा धने शेवटी भाजायला घ्यायचे. हा सगळा मसाला जो भाजणार तो आपण नंतर मिक्सरला लावून बारीक एकजीव वाटून घ्यायचे आहेत. धने सगळ्यात शेवटी भाजल्यानंतर मिक्सरला लावले की चांगले बारीक होतात, मिक्सरमध्ये सोपं पडतं बारीक व्हायला. म्हणून धने सर्वात शेवटी भाजून घ्यायचे आणि मग मिक्सरला लावताना ते गरम राहतात तोपर्यंत. सुवास दरवाळ लागला की थांबायचं आहे. सगळे मंद आचेवरच भाजलेले आहे मसाले. हे आपले चारी मसाले भाजलेले, आता आपण मिक्सरला लावणार आहोत. सर्वप्रथम खडा मसाला मिक्सर लावून बारीक करून घ्या. धने आहेत, बडीशेप, जिरे इत्यादी आणि हे तीळ खसखस एकत्र, असे सर्वप्रथम खडा मसाला मिक्सर लावून बारीक करून घेऊया. नंतर जिरे, बडीशेप इत्यादी जे होते ते आता मिक्सरला लावून ते देखील बारीक करून घेणार. तीळ आणि खसखस मिक्सरला लावून पूर्ण बारीक करून घेतले आणि धने त्याच्यानंतर मिक्सरला लावून आपल्याला बारीक करून घ्यायचे.
बारीक वाटून घेतल्यानंतर हे सगळ्यांना एकत्र करायचं आहे. धने देखील आपण बारीक करून घेतले. आता हा सगळा मसाला एकत्र करून पुन्हा मिक्सर लावायचा एकत्र, आणि छान गरम मसाला तयार होईल. बरेच दिवस टिकतो जर हवा बंद डब्यात ठेवला तर. आणि मटन, कोंबडी, बिर्याणी, पुलाव इत्यादी मांसाहारी पदार्थ असतील किंवा उसळीसारखे शाकाहारी पदार्थासाठी आपल्याला वापरता येतो. धन्यवाद.